शांतीपुरा भागातील अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे नळ जोडणी केलेली होती. यावर मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं कारवाई करत अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यात आले. शांतीपुरा भागात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत नळ जोडणी करून गैरमार्गाने पाण्याचा वापर करण्यात येत होता. 8 दिवसांपूर्वी शांतीपुरा मार्ग नंदनवन कॉलनीच्या रस्त्याचं काम सुरू असताना अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचं समोर आलं. मनपा अधिकाऱ्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करावे असे आदेश देऊन कारवाई करत असताना स्थानिक नागरिकांनी याचा विरोध करून अधिकाऱ्यांना पिटाळून लावले होते. आज सकाळी मनपा प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने पोलीस बंदोबस्तासह अनधिकृत नळ कनेक्शन तोडून कारवाई केली. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी सरताज सिंग चहल, उपअभियंता अशोक पद्मे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जे आपण शांतीपुऱ्यामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन जे लिकेज होते आणि अनधिकृत पण कनेक्शन होते ती बंद करण्याची कार्यवाही महापालिका आणि कंपनीच्या मार्फत आपण केलेली आहे. त्याचं नेतृत्व कार्यकारी अभियंता सरजात सिंग चायल साहेब यांच्या निगराणीखाली हे काम आपण आजची कार्यवाही केलेली आहे. याचा उद्देश असा आहे की लोकांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊ नये, जेणेकरून जे लीगल लोक आहेत त्यांना सुद्धा पाणी मिळेल. त्याच्यामुळे काय लोकांमध्ये जनजागृती करायला आम्ही ही मोहीम घेतलेली आहे की लोकांना पाणी पाहिजे असेल तर त्यांनी अधिकृत कनेक्शन घ्यायला पाहिजे, अनधिकृत कनेक्शन घेऊ नये. अनधिकृत कनेक्शन घेतल्यामुळे हे जे भाग आहे ते महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर कॅन्टोनमेंटमध्ये आहे. महानगरपालिकेच्या हद्दीची व्याप्ती वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, आम्हाला त्यांना पाणी पुरवठा करणे ते शक्य होत नाही. आणि याच्यामध्ये त्याने इलिगल कनेक्शन घेऊन कॅन्टोनमेंट एरियामध्ये लोकांनी कनेक्शन घेतलेले आहे. इलिगल कनेक्शन कट करताना काही असामाजिक तत्वांनी विरोध केला होता, जे सी बीचे समोर बसले होते, गोंधळ घातला होता, पण वेळीच कॅन्टोनमेंटचे पोलीसवाले आले आणि त्यांनी त्यांना आवर घालून त्यांना काही लोकांना पावन घातलं, काही लोकांना घेऊन गेले.